यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की श्रीरामपूर नगरपालिकेने श्रीरामपूर शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी नगरपालिकेने मागील काळात पुतळे तयार करण्याच्या निविदा मागून त्या तयार करण्याचे काम नाशिक येथील मूर्तिकार शरद मैड यांना दिले आहे। त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेले पुतळे श्रीरामपूर नगरपालिकेने बसविण्यासंदर्भातचा विषय गेल्या 7 ते 8 वर्षांपासून परवानगीमुळे प्रलंबित आहे, मात्र सदरील पुतळे तयार होऊनही तेथेच आहेत। पण ते पुतळे स्थापन कुठे करायचे हा विषय शासन परवानगीचा असून त्याबद्दल आमचे काही मत नाही। श्रीरामपूरकरांची इच्छा असेल तेथेच ते शासनाने बसवावे, पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते दोन्ही पुतळे तयार होऊन त्या मूर्तिकाराला प्रतिमहिना दोनही पुतळ्यांचे भाडे 20,000 रुपये एवढी रक्कम नगरपालिकेला द्यावी लागते, पण सदरचा खर्च हा जनतेच्या पैशातून होत आहे। आजपर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपये हे जागा भाडेपोटी खर्च झाले असून जनतेच्या पैशाचा अशा पद्धतीने वापर होऊ नये आणि सदरील पुतळे हे आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात घ्यावे आणि जे विनाकारण दरवर्षी 2.5 लाख रुपये खर्च होतो तो बंद करावा आणि महापुरुषांचे पुतळे नगरपालिकेने सुरक्षित जागी आणून ठेवावे, आपल्या जनतेच्या पैशाचा विनाकारण खर्च थांबवा ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। कुठे बसवावे हा मोठा प्रश्न या श्रीरामपूर शहराच्या जनतेला आणि प्रशासनाला निर्माण झालेला आहे। परंतु ते पुतळे त्या ठिकाणी तयार होऊन त्या ठिकाणचं जे भाडं आहे ज्यांनी पुतळे तयार केले त्याला आपण नगरपालिका जे नगरपालिकेचे नागरिक कर भरतात टॅक्स भरतात त्या पैशातून ते सर्व काही भाडं त्या ठिकाणी जातं म्हणून या लोकांच्या नागरिकांच्या पैशाची लूट थांबवावी असं म्हणणं काही अवघड ठरणार नाही। याचा निर्णय प्रशासनाने ताबडतोब घ्यावा आणि ते पुतळे नगरपालिकेच्या देखरेखीखाली कोणती जागा असेल त्या ठिकाणी सध्या तात्पुरते बसवावे आणि ज्यावेळेस प्रशासकीय निर्णय होईल सरकारचा निर्णय होईल त्यावेळेस त्या त्या जागी त्या त्या ठिकाणी त्याला मान्यता द्यायलाच आमची पण काही हरकत नाही। आज या ठिकाणी संजय छल्लारे यांच्या पुढाकाराने आपण सर्वजण सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आलात या ठिकाणी म्हणजे सर्वांचं नामोल्लेख करणे योग्य, परंतु या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत आशिष धनवडे साहेब आहेत छल्लारे साहेब आहेत या ठिकाणी सुधीरप्पा वायखिंडे भगवान शिरुपाते राजू भाऊ आहेत सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं सुद्धा आणि ज्यांच्या पुढाकाराने या संजीवनी पुढाकार घेऊन या ठिकाणी पुतळ्या संदर्भात मागणी केली ते जास्त मागणी आहे। मी संजीवचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। आज श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी शिंदे साहेब यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो। हे निवेदन देण्याचं कारण असं का गेले 7 ते 8 वर्षापूर्वी आमदार ससाणे साहेबांच्या ताब्यात श्रीरामपूर नगरपालिका असताना या श्रीरामपूरकरांची मागणी होती श्रीरामपूरमध्ये हे पुतळे व्हायला पाहिजे अशी आमची धारणा होती। त्याप्रमाणे ठराव झाला त्याची निविदा काढली त्याचं टेंडर आलं आणि ते नाशिकचे मूर्तिकार मैड यांना ते देण्यात पण आलं, पण कालांतरामध्ये मधल्या पिरियडमध्ये का ते बसवण्याच्या याच्यावरून जी जागा हवी त्या पद्धतीचा तो विषय होता, त्यामुळे त्या मूर्त्या ज्या आहेत दोन्ही पण महापुरुषाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या ज्या ज्यांनी बनवलं त्यांच्याकडेच आहे आणि त्याच्यामध्ये असं होतं का दर महिन्याला एका मूर्तीचं पर मूर्ती 10,000 रुपये त्याचं भाडं जागेचं आकारलं जाईल त्या संरक्षणार्थ किंवा त्या भाड्याचं जागेचं भाडं असं धरून 20,000 रुपये महिना जर विचार केला तर वर्षाचे जवळपास 2,40,000 रुपये हे श्रीरामपूर नगरपालिकेला हा भूर्दंड आहे। हा जनतेच्या पैशावर हे आपण त्यांना ते भाडं देतो, तर आमच्या स्वतःचं मागणी अशी होती का ज्या दिवशी श्रीरामपूरकरांच्या मनाचं समाधान होईल ज्या ठिकाणी शासन परवानगी देईल ज्या ठिकाणी योग्य जागा असेल त्या ठिकाणी ते पुतळे उभारण्यात यावेत त्याबद्दल आमची कुठलीही काही तक्रार नाही। फक्त आमचं म्हणणं असं आहे का जो दरवर्षी 2.5 लाख रुपयाचा निधी फक्त भाड्यापोटी श्रीरामपूरकरांचे टॅक्सचे पैसे हे जे भाड्यापोटी जातात ते हे भाडं कुठं तर थांबलं पाहिजे आणि प्रशासनाने ते दोन्ही पुतळे आपल्या ताब्यात घेतले पाहिजे नगरपालिकेच्या। मागणी होती का जनतेच्या पैशाची जी आपण ज्याला लूट म्हणलं तरी खरंच राजू भाऊ सोनवणे जाईल ते वावगं ठरणार नाही, कारण 1-1 रुपयासाठी आज नागरिक
त्यांच्या सुविधांसाठी नगरपालिके चक्र मारतात आणि मग असे जर पैसे जात असेल तर ते पैसे जनतेच्या पैशाची उधळूक होऊ नये हे आमचा हेतू होता। आज या ठिकाणी माझ्याबरोबर जे जे कोणी मित्र आले त्यांच्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि शिवसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर प्रशासनाशी बोलून याच्यावर आम्ही मार्ग काढू तेव्हा त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, पूर्णपुरचे पुतळे बसवण्याचं नियोजन मागील 7-8 वर्षापासून सुरू आहे। याबाबत जे पुतळे आहेत ते पुतळे तयार झालेले आहेत परंतु जागेच्या अडचणीमुळे काही तांत्रिक कारणामुळे अद्याप जिल्हास्तरीय जी समिती आहे त्याची आपल्याला मंजुरी मिळाली नसल्यामुळे जे पुतळे बसवण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे ती अडचण दूर करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत परंतु अद्याप त्याच्यामध्ये मार्ग निघालेला नाही आहे आणि त्या कारणामुळे ते पुतळे पण नगर परिषदेने अद्याप ताब्यात घेतलेले नाही आहेत परंतु याच्यासाठी जे भाड्यापोटी जो खर्च होत आहे तर तो वाचवण्यासाठी हे जे आज निवेदन देण्यात आलेलं आहे नक्कीच याचा सकारात्मक विचार करून त्या पुतळ्यांचा सुरक्षिततेचा पण विचार करणं आवश्यक आहे आणि अशी सुरक्षित जागा शोधून माननीय प्रशासन साहेबांशी चर्चा करून या संदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात येईल। यावेळी माजी नगरसेवक संजय छल्लारे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, महेंद्र टाटिया, भगवान उपाध्ये, सुधीर वायखिंडे, शरद गवारे, अखिल पठाण, सागर दुपाटी, राजेश जोंदळे, राजू डुकरे, प्रकाश वाबळे, विवेक गुळे, विजय सेवक तेजस बोरावके, संजय साळवे, दीपक कदम, ज्ञानेश्वर सारंग, सिद्धार्थ छल्लारे, किशोर फुनगे, विशाल आंबोरे, सचित बाकलीवाल, संतोष भांबरे, गौरव गुळवे, देवेन पिडियार आदींसह शहरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।